आजच डाउटनॉट ॲप डाउनलोड करा। डाउटनॉटवर इयत्ता 6वी ते 12वी करता मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचे सर्व डाउट्स असतील। काय सोडवणार तेही मराठीत। फक्त तुम्हाला अडलेल्या प्रश्नांचा फोटो काढा, त्याला क्रॉप करा आणि त्वरित व्हिडिओ सोल्युशन मिळवा। आणि असे बरेच व्हिडिओ बघण्यासाठी डाउटनॉट मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। हॅलो फ्रेंड्स, हा क्वेश्चन आहे बघा। अ सिस्टीम कन्सिस्ट ऑफ मासेस M1, M2, M3 हे 3 मासेस आहे सिस्टीममध्ये, जे एका स्ट्रिंगने कनेक्टेड आहेत आणि ते एका पुलीवरून पास होत। स्ट्रिंग पासिंग ओव्हर पुली पी। द मास M1 हँग्स फ्रीली, M2 and M3 आर रफ हॉरिझॉन्टल टेबल। M1 काय आहे तर फ्रीली हँग होत आहे आणि M2 and M3 काय आहे तर टेबलवरती आहेत, हॉरिझॉन्टल टेबल, ज्यांचा कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काय आहे तर म्यू एवढा आहे। पुली इज फ्रिक्शनलेस ऑफ नेग्लिजिबल मास, डाउनवर्ड ऍक्सलरेशन ऑफ M1 इज, मग आपल्याला काय सांगितलंय, डाउनवर्ड ऍक्सलरेशन फाइंड करायला लावलेला आहे। मग बघा, डाउनवर्ड ऍक्सलरेशन म्हणजे इथे काय असणार आहे, ए असणार आहे, आणि हे जे डाउनवर्ड ऍक्सलरेशन आहे तेच ऍक्सलरेशन M2 and M3 वरती पण असणार आहे। हेच ऍक्सलरेशन काय असणार आहे, इथे पण ए असणार आहे। त्यामुळे जर आपण फ्री बॉडी डायग्राम जर काढली M1 साठी, तर बघा M1 वरती फोर्स कसा ऍक्ट होतोय। M1 साठी समजा हा M1 आहे, तर ह्या M1 वरती काय होते, ऍक्सलरेशन होते डाउनवर्ड डिरेक्शनने। M1 ला ऍक्सलरेशन कुठे होते, डाउनवर्ड डिरेक्शनने। आणि स्ट्रिंग वरती काय असणार आहे, टेन्शन टी, आणि M1 चं मास जे आहे ते हे M1g। मग जर याचे सगळे टोटल फोर्सेस आपण काढले, फोर्स काढला याच्यावर, तर काय येईल तो M1g मायनस टी बरोबर, हा इथे काय लागतोय, ऍक्सलरेशन लागतोय। मग ऍक्सलरेशन मध्ये फोर्स इज इक्वल टू मास इंटू ऍक्सलरेशन, मग मास इथे किती आहे, M1 आहे, मग M1a असं लिहू शकतो। आणि यालाच इक्वेशन नंबर 1 म्हणूयात आपण। आता बघा, M2 and M3 काय आहेत तर टेबलवरती आहेत। M2 and M3 काय आहेत, टेबलवरती आहेत। त्यामुळे आपण काय करूया, M2 and M3 हे एका सिस्टीम मध्ये कन्सिडर करूया। M2 and M3 काय करूया, एकाच सिस्टीम मध्ये कन्सिडर करूया। समजा हा M2 आहे आणि त्यालाच हा इथे M3, यांच्यामध्ये काय होईल, ऍडिशन होईल M1, M2, sorry, M2, M3 चा। आणि ह्याच्यावरती काय लागणार आहे, ऍक्सलरेशन या डिरेक्शनने लागत आहे, ऍक्सलरेशन इकडे, आणि टेन्शन टी इकडे। आणि जो नॉर्मल फोर्स आहे तो कुठे असेल, मग नॉर्मल हा या डिरेक्शनला, आणि डाउनवर्ड डिरेक्शनला काय असेल, M2 plus M3 इंटू जी असेल। आणि फ्रिक्शनल फोर्स कुठे लागणार आहे, टेबल वरती आहेत, त्यांची मोशन कुठल्या डिरेक्शन आहे, ऍक्सलरेशन लेफ्ट डिरेक्शनला आहे। मग फ्रिक्शनल फोर्स कुठे लागेल, तर या डिरेक्शनला फ्रिक्शनल फोर्स लागणार आहे, जो की स्मॉल एफ आहे। फ्रिक्शनल फोर्स काय आहे, स्मॉल एफ आहे। ओके, आता या फ्री बॉडी डायग्राम वरून आपण काय करू शकतो, तर फोर्स कॅल्क्युलेट करू शकतो सेकंड सिस्टीमचा। तर बघा काय येईल फोर्स याच्यावरती, सुरुवातीला टेन्शन मायनस टी मायनस, बघा टी मायनस म्यू इंटू एम वन
सॉरी एम टू प्लस एम थ्री इंटू जी हा काय आहे म्यू इंटू एम टू प्लस एम थ्री इंटू जी तर हा आहे फ्रिक्शनल फोर्स हा आहे हा फ्रिक्शनल फोर्स बरोबर मग बघा हा कशाचा इक्वल असेल बरोबर हा ऍक्सेलरेशन मुळे लागणाऱ्या फोर्सच्या बरोबर असेल ऍक्सेलरेशन मुळे लागणारा फोर्स म्हणजे काय न्यूटन सेकंड लॉ नुसार एफ इज इक्वल टू मास इंटू ऍक्सेलरेशन मासेस इथे काय आहेत एम टू आणि एम थ्री आहेत मग एम टू प्लस एम थ्री इंटू ऍक्सेलरेशन यालाच आपण म्हणूया इक्वेशन टू यालाच किती म्हणूया आपण इक्वेशन नंबर टू मग जर समजा आपण इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर टू कम्पेअर केले और ऍड केले इक्वेशन नंबर वन आणि इक्वेशन नंबर ऍड केले तर आपल्याला काय मिळेल इथे टेन्शन आपल्याला नेग्लेक्ट करायचं आपल्याला काय काढायचं तर ऍक्सेलरेशन काढायचं आहे मग जर समजा इक्वेशन वन आणि इक्वेशन टू जर ऍड केले ऍडिंग वन अँड टू हे दोन इक्वेशन जर आपण ऍड केलं तर बघा काय मिळेल आपल्याला टेन्शन निग्लेक्ट करा एम वन जी इक्वेशन वन मध्ये बघा एम वन जी इथे काय येईल एम वन जी मायनस म्यू एम टू प्लस एम थ्री एम टू प्लस एम थ्री इंटू जी बरोबर काय येईल बरोबर एम वन ए प्लस एम टू प्लस एम थ्री इंटू एम टू प्लस एम थ्री इंटू एच्यानंतर बघा हे जर आपण सिम्प्लिफाय केलं पहिल्या इक्वेशन म्हणजे लेफ्ट हँड साइड मधून जर आपण जी कॉमन घेतलं आणि राईट हँड साइड मधून जर ए कॉमन घेतलं तर आपल्याला काय मिळेल बघा एम वन मायनस म्यू इंटू एम टू मायनस म्यू एम थ्री इंटू जी हे कॉमन घेतलेलं आहे आणि डिवाइड बाय काय येईल बघा जर समजा राईट हँड साइडचा आपण मासेस घेतले एम वन प्लस एम टू प्लस एम थ्री एम वन प्लस एम टू प्लस एम थ्री हे जर मासेस घेतले तर आपल्याला काय मिळेल ऍक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळून जाईल आपल्याला कशाची व्हॅल्यू मिळेल ऍक्सेलरेशनची आपल्याला एक कंडिशन दिलेली आहे बघा कुठली कंडिशन दिलेली आहे एम वन एम टू आणि एम थ्री यांचं मास इक्वल आहे आणि ते एम कन्सिडर केलेलं आहे मग यावरून बघा एम वन एम टू एम थ्री जर इक्वल असतील तर आपण ह्या एम वन एम टू एम थ्री च्या जागी एम व्हॅल्यू पुट करू शकतो जर आपण इथे एम व्हॅल्यू पुट केली तर एम मायनस म्यू एम मायनस म्यू एम इंटू जी ए इंटू जी ए डिवाइड बाय काय येईल डिवाइड बाय थ्राइस एम येईल कारण एम ची व्हॅल्यू सेम आहे बरोबर काय असेल तर ऍक्सेलरेशन असेल बरोबर ऍक्सेलरेशन असेल मग जर आपण हे सॉल्व केलं तर काय येईल बघा यातून एम जर कॉमन घेतला आपण यातून जर एम कॉमन घेतला तर काय येईल वन मायनस वन मायनस ट्वाइस म्यू इंटू जी वन मायनस ट्वाइस म्यू इंटू जी डिवाइडेड बाय थ्री एम ला एम काय होईल कॅन्सल होईल बरोबर काय असेल ऍक्सेलरेशन
बरोबर काय असेल एक्सेलरेशन. मग आपल्याला काय मिळालं, एक्सेलरेशनची व्हॅल्यू मिळाली. एक्सेलरेशनची व्हॅल्यू काय आहे, 1 - 2g इंटू ट्वाइस 1 - 2μ इंटू जी डिवाइडेड बाय 3 बरोबर ए. मग ही व्हॅल्यू कुठे आहे बघा, कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, तर मग ही व्हॅल्यू कुठे आहे, जी इंटू 1 - 2μ डिवाइडेड बाय 3 ही व्हॅल्यू आहे ऑप्शन नंबर 3 मध्ये. त्यामुळे आपलं उत्तर येईल ऑप्शन नंबर 3. थँक्यू.